हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. गुड मॉर्निंग. तर आज मी नेहमीपेक्षा थोडी लवकर उठलेली आहे, कारण आता तर सर्वांच्याच बाबतीत कोरोनामुळे ना थोडं रुटीन चेंज झालेलं आहे. कारण मी कोरोनाच्या पहिले सकाळी 5 उठायची, पार्थ, आना, अदिती यांची सकाळी शाळा असायची आणि त्यामुळे ना त्यांच्यासाठी नाश्ता, टिफिन तयार करावा लागत होता. आणि अदिती जेव्हापासनं रशियाला गेली त्यानंतर पार्थ आणि आनाचा टिफिन असायचा. पण या 2 ऑनलाईन स्टडीजमुळे रुटीन थोडं चेंज झालेलं आहे, कारण मुले पण घरीच आहेत आणि त्यामुळे उशिरापर्यंत झोपायचं आणि सकाळी उशिरापर्यंत उठायचं, आळशी असं रुटीन झालेलं आहे. आता मात्र पार्थची शाळा सुरू झालेली आहे, आनाचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहे आणि थंडी भरपूर आहे. उठायची इच्छासुद्धा होत नाही, पण पार्थला टिफिन द्यावा लागतो. पण पहिलेसारखी 5 उठत नाही, थोडं उशिरा उठलं तरी चालतं, कारण आता फक्त पार्थचा टिफिन असतो. तर आज पार्थची शाळा नाही आहे, आज पार्थला जायचं आहे पिकनिकला. ट्यूशनची पिकनिक चाललेली आहे त्याची, त्यासाठी मी त्याला पास्ता करून देत आहे. मुलांनाही हेच आवडतं, आलूचं भरीत आणि पराठे म्हटलं होतं त्याला, पण त्याला पास्ताच पाहिजे होता आणि पास्ता त्याला प्रचंड आवडतो म्हणून मी त्याला पास्ताच करून दिलेला आहे. तर आता टिफिन भरून घेते, त्याला खायला दिलेला आहे मी आणि आता 9 त्याला निघायचं आहे. तर पार्थची पूजा आणि आंघोळ झालेली आहे, आता तो पास्ता खात आहे आणि त्याची पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, कारण त्याला 6-7 वाजतील यायसाठी. तर तो मला इथे म्हणत आहे की मला भरपूर असं दे आणि त्यावर भरपूर असं चीज टाकून दे, म्हणून मी त्याला भरपूर असं देत आहे, टिफिन भरून देत आहे आणि त्यावर असं छान चीज वगैरे टाकून देत आहे, कारण मुलांना हेच आवडतं. त्यानंतर हे सर्व मी आवरून घेणार आहे, गॅसचा ओटा क्लीन करून घेईल, कपडे सर्फमध्ये टाकून घेणार आहे आणि जे भांडे आहे ते घासायला टाकणार आहे, कारण कामवाली बाईसुद्धा आता येईलच. आणि पार्थ गेल्यानंतर मग मी आंघोळ करून घेणार आहे. तर आता यांनाही उठवते, मी आनालाही उठवते आणि मी आंघोळ करायला जाते, तोपर्यंत यांची तयारी होते आणि मग त्यानंतर मग आम्ही एकत्र नाश्ता करतो, चहा आणि नाश्ता वगैरे एकत्रच करतो. तिचे तर क्लासेस सुरू होऊन जातात तर ती चालली जाते, मग आम्ही दोघंजण चहा आणि नाश्ता सोबत करतो. तर आता पार्थची वेळ झालेली आहे, इथे गुंड वगैरे घासून ठेवलेलं आहे मी आणि आता पार्थ चाललेला आहे. तर इथे पार्थ मला म्हणतो आहे की मी आल्यानंतर तू सांबार वडा वगैरे कर, कारण त्याची खूप 2 इच्छा होती की सांबार वडा करू म्हणून. तर तो तेच मला म्हणत आहे की मी रात्री आल्यानंतर मला सांबार वडा पाहिजे म्हणून. तर इथे माझी आंघोळ झालेली आहे, आता पास्ता ओव्हनमध्येच गरम करून घेते आणि यांना आणायला देते आणि मी सुद्धा खाऊन घेते आणि त्यानंतर ना चहा मांडून घेणार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मी घेते चहा, दोघ बसून पितो आहो. मी चहा पित आहो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे.
तर पार्क गेलेला आहे. तर सकाळीच तो गेला, तुम्हाला जसं दाखवलं मी, आंघोळ वगैरे झाली, पूजा झाली, स्वयंपाक झाला, जेवण झाले. आणि आज मी तुम्हाला सांबार वड्याची रेसिपी दाखवणार आहे, कारण रात्रीचा मेनू ठरलेला आहे. सांबार वडा बनवणार आहे आज मी, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता थोड्या वेळ आराम करते, कारण जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर थोडी सुस्ती येते, थोड्या वेळ रेस्ट करते आणि त्यानंतर मग आपण रेसिपी स्टार्ट करणार आहोत. तर माझी झोप झालेली आहे आणि बघू शकता आज 8-10 दिवसानंतर ना छान ऊन पडलेली आहे आणि छान वाटत आहे. 8 दिवसापासून ना कपडे वाळत नव्हते, आज मी गॅलरीमध्ये कपडे वाळायला ठेवलेले आहेत आणि कपडे वाळलेले आहे बऱ्यापैकी. तर देवाच्या निमित्ताने मी हीच एक प्रार्थना करते की तुमचं 2022 खूप छान जावं आणि छान भरभराट सुख समृद्धी तुमच्या घरात येऊ, हीच प्रार्थना करते. कारण हेच एक दुःख आपल्या वाटायला आलेलं होतं, कोरोना, डेल्टा आणि आता ओमिक्रॉन. तर हे आपल्या याच्यातून केव्हा नष्ट होईल मला माहिती नाही, पण आपण आपल्या सगळ्यांची एकच प्रार्थना आहे की हे लवकरात लवकर जावं, कारण मुलांच्या अभ्यासावर सुद्धा खूप जास्त याचा परिणाम होत आहे. तर आता छान झोप झालेली आहे माझी, तयार झालेली आहे. पार्थ अजूनही आलेला नाही आहे, 5 वाजलेले आहे आणि आता चहा वगैरे सगळं झालेलं आहे. आता सांबार वडा बनवायला सुरुवात करणार. सांबार वडा बनविण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला उडदाची डाळ भिजत टाकावी लागते. जर तुम्हाला सांबार वडा सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत टाका, आणि रात्री पाहिजे असेल तर तुम्हाला सकाळीच भिजत टाकावं लागेल, कारण उडदाची डाळ 4-5 तास आपल्याला भिजत ठेवावी लागते. मला रात्रीला करायचं होतं म्हणून मी सकाळीच डाळ भिजत ठेवलेली होती. उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं पावडर असतं, त्यामुळे डाळ आपल्याला 4-5 वेळानं पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे सकाळीच मी उडदाची डाळ छान भिजत ठेवलेली होती आणि त्याचबरोबर सांबार बनविण्यासाठी 1 ग्लास तुरीची डाळसुद्धा मी भिजत ठेवलेली होती. तर सगळ्यात पहिले मी सांबार तयार करून घेते. त्यासाठी आपली तुरीची डाळ जी मी सकाळी भिजत ठेवलेली होती ती बऱ्यापैकी छान भिजलेली आहे. आता कुकरच्या 3 शिट्या मी होऊ देते आहे. चिंचसुद्धा मी सकाळीच भिजत ठेवलेली होती. तर इथे मी 2 टमाटर, 2 कांदे, लाल मिरच्या 4-5, हिरव्या मिरच्या 3-4 उभ्या चिरून घेतलेल्या आहे, कढीपत्ता, आल्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तर तुरीची डाळही आपली शिजलेली आहे. आता मी सांबार बनवायला सुरुवात करते. तर गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यात आपण जिरं मोहरी टाकून घेऊ, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे. आणि इथे गॅसचा फ्लेम मी कमी करत आहे, कारण ते अंगावर उडत आहे. आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि 1/2 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं परत पाणी टाकायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे पाण्याला. आता यामध्ये आपण जी डाळ शिजलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला खूप असा शिजवायचा नाही आहे, तो अर्धवट कच्चाच असा पाहिजे आपल्याला सांबारासाठी. आता शिजलेली डाळ मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता मी सांबार मसाला टाकून घेते. आणि परत एकदा छान मिक्स करून घेते. तर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे
आणि आपला सांभार तयार आहे। तर आता मी उडदाची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेते आणि डाळ बारीक करताना अगदी 1 ते 2 चम्मच पाणी टाका, जास्त पाणी टाकायचं नाही आहे यामध्ये, नाही तर वडे जमणार नाही। तर इथे मी 2 चम्मच मीठ टाकत आहे आणि 1 चम्मच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे हाताने छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला आल्याचा केस आणि 5 ते 6 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1/2 चम्मच आपण यामध्ये सोडा टाकून घेणार आहोत। आता हे आपल्याला खूप जास्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे वडे आपण टाकू तर ते हलके निघायला पाहिजे, म्हणून आपल्याला खूप जास्त फेटायचं आहे हे। तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण वडे टाकून घेऊया। थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहेत। आता आपल्याला वडे ब्राउन होतपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान ते तळून घ्यायचे आहे। तर इथे आपला छान ब्राउन कलर आलेला आहे आणि आपले वडे सुद्धा झालेले आहे। तर आता मी काढून घेते। तर अशा प्रकारे आपला सांबार वडा तयार आहे। सांबार वडा करून झालेला आहे, सगळ्यांचे पोट भरलेले आहे, सगळ्यांनी खाल्लेला आहे सांबार वडा। आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग मध्ये। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।